विधवेशी लग्न करणाऱ्या नवदांपत्याचे तसेच पतीच्या निधनानंतर विधवा प्रथेला मोठमातीत दिलेल्या महिलेचा गणेशवाडीत सन्मान गणेशवाडी तालुका येथील विधवेशी लग्न करून तिला न्याय देणाऱ्या कार्तिक प्रकाश अंकल खोपे या नवदाम्पत्याचे तसेच पतीच्या निधनानंतर विधवा प्रथेला मोठमाती दिलेली आरती उमेश मडीवाळ या महिलेचा ग्रामपंचायतीनं साडी चोळी हिरव्या बांगड्या टोपी देऊन सन्मान केला त्यामुळे खऱ्या अर्थानं ग्रामपंचायतीनं विधवा प्रथा ठराव कागदा न ठेवता कृती करण्यास सांगून त्याचा सन्मान करून प्रेरणा काम हाती मासिक सभेत विधवा प्रथा बंद व्हावी असा ठराव केला होता इतक्या थांबता सरपंच प्रशांत उपसरपंच जयपाल खोत यांच्या नेतृत्वाखाली सर्व सदस्यांनी प्रथेला गाडण्यासाठी तळागाळात जाऊन काम सुरू केलंय दरम्यानच्या काळात येथील उमेश मढिवाळ यांचं निधन झालं त्यामुळे त्यांच्या पत्नी आरती विधवा न राहता त्या खंबीरपणे आहेत तशाच राहिल्या कुंगू पुसलं नाही की मंगळसूत्र काढलं नाही अशा रणरागिणीच्या पदरी दुखाचा डोंगर कोसळलं असला तरी त्यांनी विधवा प्रतीला भेदण्याचं काम केलं आहे अशा महिलेचा ग्रामपंचायतीचे सदस्य जयश्री गाताडे यांच्या हस्ते साडी चोळी हिरव्या बांगड्या तसेच सौभाग्याचं प्रतीक असलेलं साहित्य देऊन सन्मान तसेच आधार देण्याचं काम केलं त्यानंतर येथील युवक कार्तिक प्रकाश खोपे याने तर एका विधवा आरतीच्याशी विवाह करून तिला समाजाच्या प्रवाहात आणण्याचं मोठं धाडस केलं आहे दोन्ही कुटुंबाला समजावून सांगून त्यांचा होकार मिळवून आयुष्यभर विधवा म्हणून जगणाऱ्या आरतीशी विवाह करून कार्तिकने तिच्या जीवनात आनंदाचा सौभाग्याचे रंग भरले अशा अनोख्या दाम्पत्याच्या घरी ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायत ग्राम सदस्य गेले तिथे कार्तिक व आरती यांना ग्रामपंचायत सदस्या माधुरी खोपे यांच्या हस्ते साडी चोळी बांगड्या नारळ पानसुपारी तर टोपी असा आहेर देऊन ग्रामपंचायतीच्या अभिनंदनाचं पत्र देऊन सन्मान करण्यात आला सरपंच प्रशांत पेने यांनी या दोन्ही कुटुंबांना ग्रामपंचायतीकडून आवश्यक ती मदत व सहकार्य करण्याची ग्वाही दिली तर याच पद्धतीनं दुर्दैवाने विधवा होण्याची वेळ आलीच तर या विधवा प्रथेला मूठ माती देण्यासाठी महिला समाज यांनी पुढाकार घ्यावा व या कुरुपता प्रथा कायमच्या इतिहास जमा करण्याचं काम करूया असं सांगितलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य राहुल कोळेकर प्रवीण शिरगावे ग्रामसेवक ए व्ही ए शेवरे संदीप अंकलखोपे अंकल भुशिंगे रफीक जमादार अनिल लोंढे आदी उपस्थित होते समाजामध्ये इतर रफीक अधिकार आहे आणि त्या अनुषंगाने बंद करण्यासाठी आपण हा ठराव केलेला आहे त्यानंतर 28 5 2022 च्या मासिक सभेत देखील पुढाकार आपल्या ग्रामपंतयतीने निर्णय घेतला आणि महिलांना सलमान जगण्याचा हक्क अधिकार या गावामध्ये इतून पुढे विधवा महिलांना इतर महिलांसारखाच मान सन्मान मिळेल आणि त्याची अंमलबजावणी आपण करत आहे. कौथुरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाइक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.